हाय फ्रेंड्स, नियाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अंगूरची मस्त अशी मिठाईची रेसिपी पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 1/2 किलो अंगूर घेतलेले आहे. हे अंगूर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचं ज्यूस बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी इथं मिक्सरमध्ये याचं ज्यूस बनवून घेतलेलं आहे. नंतर आपण हे गाळणीने गाळून घेऊया. तर हे बघा, इथं मी पूर्ण ज्यूस गाळून घेतलेला आहे. तर आपण आता याच्यामधलं एक वाटी ज्यूस साईडला काढून ठेवूया. आणि उरलेलं ज्यूस आपल्याला एका पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर इथं मी एक वाटी साखर घातलेली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ही साखर आपल्याला याच्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे. आणि आपण जे एक वाटी ज्यूस काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे. तर इथं आपली साखर पण विरघळलेली आहे. तर इथं मी थोडासा फूड कलर घातलेला आहे. तर फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता आपण जे कॉर्नफ्लावर मिक्स करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि सारखं एक सारखं फिरवत राहायचं आहे. तर हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. तर हे बघा, आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊया. आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर मी इथं एका बाउलमध्ये हे सेट करण्यासाठी काढून घेत आहे. तर बाउलला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये सेट करून घेऊ शकता. तर मी इथं हे मिश्रण याच्यामध्ये घालून घेत आहे. तर आता हे आपल्याला 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. तर हे बघा, 1/2 तासानंतर मी हे काढून घेतलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आपली मिठाई छान तयार झालेली आहे. मी थोडेसे बदाम टाकून घेतलेले आहेत. मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा किती छान मिठाई तयार झालेली आहे. खूप सोपी आहे आणि लवकरसुद्धा होते. तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.